तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या एका इसमाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप असून या ग्रुपमध्ये सर्व जाती धर्मातील सदस्य आहेत. त्यातील एक मुस्लिम समाजातील सदस्य हाजेम लंग गुड्डूलाल शेख यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण केली आहे. या प्रकरणी ग्रुपचे ऍडमिन नितीन हलगोडे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकून हिंदू धर्माविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती त्यामुळे गावात शुक्रवारपासून तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी गावातून निषेध मोर्चा काढून व्यापारपेठ काही काळ बंद ठेवण्यात आलं होतं. अंदूर ग्रामस्थांच्या वतीनं निषेध रॅली काढून निषेध सभाही घेण्यात आली. या प्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून हाजीम लंग गुडूलाल शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपाबद्दल रात्री उशिरा माहिती मिळाली आणि जे आरोप लोकांनी केलेत ते पोस्ट त्या प्रकारची टाकणं हे अत्यंत निंदनीय आहे. त्या निषेध फेरीमध्ये आम्ही सर्व मुस्लिम समाज सहभागी होऊन त्या गोष्टीचा निषेध करतो आणि अशा प्रकारची पोस्ट टाकू नये. कुणीही असं कृत्य करू नये की ज्यामुळे इतर समाजाच्या भावना दुखावल्या जातील. स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान जरूर असावा पण इतर धर्माचा तिरस्कार करण्याचा कुणालाही काही अधिकार नाही. आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना अफवेमुळे जर होत असतील तर अफवा अजिबात होऊ नये. अफवेवर विश्वास करून काही अनुचित प्रकार घडू नये एवढी मी विनंती करतो. आणि एका व्यक्तीच्या चुकीमुळे इतर समाजालाही वेठीस धरून काही अनुचित प्रकार घडू नये. एक सलोख्यानं सर्वांनी राहावं एवढं मी या म्हणजे माध्यमातून सांगू इच्छितो. आणि अशी घटना भविष्यात जर कोणी करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे. अशा व्यक्तीला शिक्षाही झाली पाहिजे. हिंदू द्वेषाच्या संदर्भातली एक पोस्ट पडलेली होती आणि त्या पोस्टमधून गावातलं वातावरण बिघडलं. एका बलन शेख सारख्या जबाबदार कार्यकर्त्याने हिंदू द्वेषासारखी पोस्ट टाकावी का हा विषय समोर आला आणि मग पोलीस स्टेशनसमोर काही कार्यकर्ते गेले. गुन्हा नोंद करण्यासंदर्भातलं त्यांनी मागणी केली. शेवटी रात्री उशिरा गुन्हा नोंद झालेला आहे आणि तो गुन्हा नोंद पोलीस प्रशासन करत नव्हतं हिंदू मुस्लिम वाद वाढू नये म्हणून. त्याच्या अगोदर गावामध्ये गुन्हा नोंद होईपर्यंत गाव बंद करणे आणि रस्ता रोको करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला होता. परंतु रात्री उशिरा गुन्हा नोंद झाल्यानंतर आज निषेध फेरी आणि निषेध सभा घेतली गेली. तर हिंदू धर्माचा द्वेष करणारी पोस्ट मलंग शेख यांच्या मोबाईलमधून गेल्यामुळं हे वातावरण गावामध्ये तयार झाले. सतीश राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, तुळजापूर.